सोलापूर शहर परिसरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी वडाच्या झाडाचं पूजन करण्यात येऊन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. मंगळवारी 14 जून रोजी वटपौर्णिमा होते. सोलापूर शहर परिसरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय तसंच मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. वटवृक्षाचं पूजन करून सावित्रीनं आपला पती सत्यवान याच्या प्राणाची रक्षा केली होती. यासाठीच पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. या व्रतामुळं पतीच्या दीर्घायुष्यासह सुखी वैवाहिक जीवन लाभतं अशी देखील धारणा आहे. दरम्यान शहरातील विविध भागात वटपौर्णिमा मोठ्या मंगलमय अशा वातावरणात साजरी करण्यात आली. विजापूर रोडवरील द्वारकानगरी तसंच द्वारकाधीश मंदिर, रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसर यासह भवानीपेठ इथल्या नामदेव नगरात आणि शहरातील विविध भागात महिलांनी वडाच्या झाडाचं मनोभावे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. यानिमित्त महिला भगिनींचा उत्साह वेगळाच दिसून येत होता. दरम्यान वटपौर्णिमेचं महत्व विषद करताना महिलांनी आपल्या भावना प्रकट केल्या. सर, मी रंजना कमलाकर स्वामी, मी प्राथमिक शिक्षिका आहे. या द्वारका नगरीमध्ये दरवर्षी प्रमाणेच महिला भगिनींनी आज वडाची पूजा केलेली आहे. खरं तर आपण सायन वैज्ञानिक दृष्टी जर पाहिलं तर वडाच्या झाडाखाली एक चांगल्या प्रकारे ऑक्सिजन आपल्याला मिळत असतो आणि त्याचंच एक महत्व म्हणून पहिल्यांदा किंवा पौराणिक कथा एक सांगितली जाते की वडा सावित्रीनं आपल्या पतीचे प्राण यमाकडनं घेऊन आली होती आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आज सगळ्या महिला भगिनी सवाष्णी ह्या वडाच्या झाडाची पूजा करतात आणि एक असं प्रार्थना करतात की माझ्या पतीला देखील असं दीर्घ आयुष्य लाभते. पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते काया, दत्तात्रेच्या प्रेमासाठी मायाची सुद्धी माया. वटवृक्षाच्या झाडाखाली हरिण घेते विसावा, श्रीकंत्रावांचं नाव घेते सगळ्यांचा आशीर्वाद असावा. नवबाहेर शोभते ऋषी, राजेशरावांचं नाव घेते सर्वांसाठी. आज आहे वटपौर्णिमेचा दिवस, आज शरदरावांचं घेते नाव तुमच्यासाठी खास. दारापुढे करते सुंदर फुलांची रांगोळी, प्रदीपरावांचं नाव सांगते वटवृक्षाच्या पूजाच्या वेळी. जन्म म्हणत होते 100 वर्ष आयुष्य आपल्या नवऱ्याला आपल्या पतीला मिळते ही त्यांची त्याच्यामध्ये इच्छा. गाडी नोड हा कृतज्ञ नैसर्गिक कृतज्ञतेचा सोहळा आहे आणि वटपौर्णिमेला सावित्रीने हे व्रत केलेलं आहे म्हणून त्याला वट सावित्री म्हणून म्हटलं जातं. हे मारवाड मारवाडी युवा मंच मिडडाऊन शाखातर्फे आज आम्ही इथं सर्व मैत्रिणी मिळून पूजा करत आहोत. पुढची माहिती तर येळेकर दिसत. तर वडाची आजच पूजा का करावी? तर वड असा वृक्ष आहे की वडाच्या म्हणजे दिवसभर रात्रभर तो खूप ऑक्सिजन सोडत असतो. संपूर्ण जगात वड हा एकमेव आहे की जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडत असतो आणि आपल्याला उन्हात त्रास होणे आणि वडाच्या ज्या पारंब्या असतात त्याच्यातनं बारीक पाणी झिरपत असतं मग त्याचा पण आपल्याला उपयोग होत असतो या उन्हाळ्याच्या दिवसात. 100 वर्ष म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य 100 वर्षापर्यंत टिकावं आणि आपल्याला त्याची आपल्या पूर्ण आयुष्यासाठी साथ मिळावी अशी त्याची महती आहे वडाची. म्हणून वडाची पूजा करावी असं. धूप, दीप, उदबत्ती, तूप, 5 प्रकारची फळं, फुलं, दिवा, वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा दोरा, पाणी भरलेला कलश, हळद, कुंकू, पंचामृत, हिरव्या बांगड्या, शेंदूर, अत्तर, कापूर, पूजेचं वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गुळ, खोबरं, आंबे, दुर्वा, गहू आदी साहित्य घेऊन महिला पारंपरिक वेशभूषेत वडाच्या झाडाचं पूजन करण्यासाठी येताना ठिकठिकाणी दिसून आल्या. मनोभावे पूजन करण्यात येऊन एकमेकाला हळदी कुंकू लावून ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील यानिमित्त करण्यात आला. वटपौर्णिमेनिमित्त शहर परिसरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसून आलं.